मुंबईतल्या एका ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारासंदर्भातली बातमी. मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. आज सकाळी जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही मुंबईच्या दिशेने येत होती आणि याच ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला. यात आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झालाय. जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये हा गोळीबार झाला. B5S6 आणि पॅन्ट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंगनं गोळीबार केला. पहाटे 5:23 वापी आणि मीरा रोड या स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी चेतन सिंग सध्या GRPच्या ताब्यात आहे आणि बोरिवली स्थानकातल्या आरपीएफ पोलीस स्थानकात त्याची चौकशी सुरू आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले गेलेत. जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंग आणि काही प्रवासी यांच्यात वाद झाला. या चेतनला इतका राग आला की त्यानं प्रवाशांवरती बंदूक ताणली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीना यांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण चेतन ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता आणि त्यानं त्याच्या वरिष्ठांसह प्रवाशांवरती सुद्धा गोळीबार केला, ज्यात चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या दुर्घटनेमध्ये जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेची कल्पना देण्यात आली. नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया. मेरी बुआ के दामाद थे हमारी. कुछ भी नहीं जानकारी कुछ नहीं मिली. अभी अभी हॉस्पिटल में भेजे हमको लेने के लिए. इनके परिवार के कौन कौन लोग हैं सदस्य? परिवार के कोई सदस्य है नहीं. दोनों बेटे इनके दुबई है और उनकी मिसेज भी दुबई है. हमारे 58 साल की. कुछ कुछ पता चल पाया कि हुआ क्या था ट्रेन में, जिसकी वजह से ये भी, क्योंकि और भी यात्री होंगे? नहीं पता चला अभी हम लोग को. पुलिस ने कुछ बताया नहीं. बोला आप जाके पहले देखो आपकी बॉडी मिलती है या क्या है, वो फिर हॉस्पिटल जाके चेक करेंगे हम लोग. आपने कुछ तस्वीरें देखी, उससे कुछ पहचान हो पाई? आधार कार्ड दिया ना उन्होंने, वही है कन्फर्म. पूरा नाम क्या है उनका? कादर भाई मोहम्मद हुसैन भानपुरा वाला. मध्य प्रदेश में पुलिस को उनके आधार कार्ड में से उसका कोई मोबाइल नंबर था उनके अंदर से मिला उनका. आपको क्या जानकारी, कैसे मिली जानकारी? उनके मोबाइल मिला ना, उनके मोबाइल के अंदर से उनको जानकारी मिली. तो उन्होंने हमारी, उनकी एक बहन की बेटी रहती, उन्होंने इन्फॉर्म किया. तो हम लोग बोरीवली अभी ट्रेन में उतर के जस्ट आए. उनकी फैमिली के कौन कौन है हम यहाँ पे, कोई भी रिलेटिव? काफी लोग हैं, पर सा क्या हमारा धर्मगुरु सैयदना साहब का मुहर्रम था तो वो सब गए दुबई, तो अभी यहाँ कोई नहीं है. अब जा रहे हम लोग हॉस्पिटल. आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत. अमेयकडनं आपण माहिती घेऊया. अमेय, घटनेसंदर्भातले आणखी महत्वाचे खुलासे कोणते होत आहेत? गोळीबार नेमका का करण्यात आला याविषयीची ठोस माहिती कळू शकली आहे का? ज्ञानदा, जसं आपले सहकारी मृत्युंजय सिंग सांगत होते की कुटुंबियांना दिलेली आहे माहिती, ज्यामुळे आता जे मृत आहेत त्यांची ओळख पटलेली आहे, कारण की त्यांच्या नातेवाईकांना इथं बोलवण्यात आलेलं आहे. काही महत्वाच्या गोष्टी आहेत की आधी जी माहिती होती ती B5 होती, परंतु तसं नाहीये. संपूर्ण ट्रेनमध्ये हे हत्याकांड घडलेलं आहे. तीन विविध ठिकाणी फायरिंग झालेली आहे. B5, S6 आणि पॅन्ट्री या तीन विभागात मिळून ही फायरिंग झाली आहे. त्यामुळे चेतननं ह्या ज्या तीन व्यक्ती होत्या त्यांना संपूर्ण ट्रेनमध्ये शोधून त्यांना गोळीबार, त्यांना ठार केल्याचं हे जे प्रथमदर्शनी जी माहिती आहे त्याच्यावरनं हे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे रागाच्या भरात केलेलं असलं तरी संपूर्ण ट्रेनमध्ये हे हत्याकांड झालेलं आहे ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. जेणेकरून तीन ठिकाणी फायरिंग झालंय. S6 आणि B5 याच्यात बरंच अंतर आहे ज्ञानदा. त्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये चेतन हा रागाच्या भरात हातात गोळ्यांनी भरलेली गन घेऊन त्यांच्या मागावर होता आणि त्यांना शोधून हुडकून कुठेतरी काढलेलं आहे ही माहिती मिळते. जशी प्राथमिक माहिती मिळते मृतांच्या बाबतीत, ते तिघेही एका विशिष्ट धार्मिक समुदायाशी संबंधित होते, त्यामुळे यात काही अन्य अँगल सुद्धा आहेत का याची चाचपणी आता तपास यंत्रणांना करावी लागणार आहे. चेतननं याच तिघांना शोधून का हल्ला केला याची सुद्धा कारणं आता त्यांना शोधावी लागतील. जर त्याच्या मागे काही विशिष्ट कारण असतील तर नेमकं हे प्रकरण का घडलंय याची आता चौकशी पोलीस करत आहेत. जसं आधार कार्ड आणि मोबाईलच्या सहाय्यानं मृतांची ओळख पटवलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं जात आहे, त्यामुळे नेमकं काल रात्रीपासून हे काय घडलं होतं की पहाटेच्या वेळीस
हा भीषण हे हत्याकांड संपूर्ण ट्रेन मध्ये झालं, कारण की ज्या अर्थी दोन सुरक्षा रक्षक याच्यात सहभागी होते आणि सुरक्षा रक्षकानंच प्रवाशांवरती थेट गोळीबार केलेला आहे, त्यामुळे नक्कीच हे एक अतिशय गंभीर प्रकरण आहे। काय नेमकी कारण होती, चेतननं हे टोकाचं पाऊल का उचललं, आपले वरिष्ठ सहकारी आपल्याला थांबवत आहेत, परंतु त्या रागाच्या भरात चेतनच्या डोक्यात आणि मनात नेमकं काय चाललं होतं की या तिघांना संपूर्ण ट्रेनमध्ये शोधून शोधून त्यानं ठार केलंय आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सुद्धा या झटापटीत गोळी झाडून त्यांचा सुद्धा यात मृत्यू झालाय। चेतनची नेमकी मानसिकता काय होती हे जाणून घेण्याचा आता प्रयत्न केला जातोय। चेतनच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी सुरू आहे की चेतन नेमका काय मानसिक तणावात होता, काय त्रासात होता, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललं जाईल। त्याच्या जी बदली झालेली होती त्याची नुकतीच मुंबईत, त्यावर ना काही त्याच्या समस्या होत्या का, या सगळ्या बाजूने आता विचार आणि तपास जो आहे तो तपास यंत्रणांनी सुरू केलाय। ज्ञानदा अमेय, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान या परिसरातल्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी बोरीवली रेल्वे पोलीस स्थानकाला भेट दिली। पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी एका आरपीएफच्या पोलिसाला पळताना बघितलं आणि त्याला पळत असताना त्यांनी साकडा धरून त्याला पकडायचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडीन असं सांगितलं, मग तो मॅनग्रोव्ह मध्ये पळून गेला। मॅनग्रोव्ह मध्ये या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पकडलं आणि खरोखर एवढं स्वतःच्या जीवाचं कोणतंही पर्वा न करता ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्या आरोपीला पकडलेलं आहे त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। आणि निश्चित ह्याच्यामध्ये काय घटना घडली ते आता अधिकारी प्रेस घेऊन सांगतील, पण सत्य परिस्थिती कशावरून भांडण झालं, कारण त्यांचा सुद्धा आरपीएफचा एक अधिकारी त्याच्यावर सुद्धा गोळ्या झाडलेल्या आहेत, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता काय होता हे अजून आपल्याला माहिती नाही आहे आणि त्याचा सर्व अधिकारी तपास करत आहेत। आता आरोपी पोलिसांच्या रेल्वे सुरक्षा बलांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्याकडनं अधिक माहिती आल्यानंतर आपल्याला ते ऑफिशियली हे करतील। पोलिसांनी काय सांगितलं, अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? अधिकारी माझ्याशी बोललेच नाही आहे। फायरिंगच्या प्रकरण काय नाही, लेकिन अधिकारी अभी तो उसकी इन्क्वायरी कर रहे है, इन्क्वायरी रूम में मैं गई नहीं, लेकिन बाहर जो मेरे को मिली इसमें से ऐसा लगा कि अपने जो महाराष्ट्र के रेलवे पुलिस है उन्होंने उसको ट्रैक पे से भागते हुए देखा और ट्रैक पे से भागते हुए देखने के बाद जो महाराष्ट्र पुलिस ने उनको पकड़ा और पकड़ते समय उन्होंने उनको भी ये किया था कि अगर आप मेरे को पकड़ेंगे तो मैं आपके ऊपर भी गोली डालूंगा, लेकिन जिसने अपने जान की परवाह न करते हुए मेरे महाराष्ट्र के पुलिस ने उनको हाथ में पकड़ा, उसकी वेपन जब्त की, इसीलिए मैं ऐसे अधिकारियों का मनपूर्वक अभिनंदन करती हूँ। और सही में आज अगर उसके 12 ये कारतूस उसमें और है तो वो क्या करता था वो अपने को मालूम नहीं पड़ता था, लेकिन ये जिस अधिकारी ने ये अपनी जान की बाजी लगा के उसको पकड़ा उसका हम लोग अभिनंदन करते हैं। फायरिंग क्यों? चेतन सिंग हा एक्सप्रेसमध्ये गोळीबार करून रेल्वे रुळांवरती दहिसरच्या दरम्यान उतरला आणि धावत होता, त्याला पकडायला तिथे काही पोलीस आले, त्यांनी त्या पोलिसांना सुद्धा तुमच्यावरती गोळीबार करू अशी धमकी दिली, परंतु शौर्य दाखवत त्या पोलिसांनी चेतन सिंगला पकडलं। त्याबद्दल मनीषा चौधरींनी कारवाई करणाऱ्या पोलिसांचं कौतुक केलेलं आणि चेतन सिंग हा नैराश्यामध्ये होता का याची चौकशी केली जावी अशी मागणी त्या करतात। दरम्यान जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपी हवालदाराची चौकशी सध्या बोरीवली रेल्वे पोलीस स्थानकात सुरू आहे। जीआरपी स्थानकाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेनं। जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपी जवानाची सध्या कसून चौकशी सुरू आहे। मी सध्या बोरिवली जीआरपीएफ कार्यालयाच्या बाहेर आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जीआरपीएफचे आयुक्त रवींद्र सिसवे असतील, आरपीएफचे अधिकारी असतील, ते सकाळपासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जो आरोपी जवान आहे त्याची सध्या चौकशी सुरू आहे। त्याने नक्की हे का केलं, कोणत्या मानसिकतेत तो आहे याविषयी सध्या चौकशी सुरू आहे। सकाळी या ठिकाणी तो जवान याच बोरिवली स्थानकात उतरला आणि त्यानंतर त्याची सध्या चौकशी सुरू असल्याचं आपण पाहतोय। स्थानिक आमदार मनीषा चौधरी या देखील या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी आलेल्या आहेत आणि
या सर्व घटनेवरून सध्या प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. ज्यांच्या हातात सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच असं कृत्य घडल्यानं मोठी खळबळ सध्या सर्वत्र माजली आहे आणि त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भीतीचं वातावरण प्रवाशांमध्ये आहे. त्यामुळे आता सध्या जयपूर एक्सप्रेसमध्ये जी घटना घडलेली आहे त्या प्रकरणी जो आरोपी आहे त्याची कसून चौकशी ही बोरिवली GRPF कार्यालयात सध्या सुरू आहे. थोड्याच वेळात या कार्यालयातून त्यांना मेडिकलसाठी देखील घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती मिळते. सध्या वेगवेगळ्या अँगलने RPF असेल GRPF असेल ते त्या जवानाची चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन अरविंद मार्गेसम, अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. आणि जयपूर एक्सप्रेसमधल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत. या रुग्णालयाबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बुधावलेनं. राजस्थानहून महाराष्ट्रात येणारी जयपूर एक्सप्रेस साधारणपणे पहाटे 5:30 महाराष्ट्रात आली आणि त्यानंतर या ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. एका कॉन्स्टेबलनं गोळीबार तर केलाच, शिवाय आपल्या एका अधिकाऱ्यावर देखील गोळीबार केला आणि त्या अधिकाऱ्याचा आणि 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते. मी सध्या मुंबईतल्या कांदिवली परिसरात असणाऱ्या या रुग्णालयात या डेड बॉड्या आणण्यात आलेल्या आहेत. साधारणपणे 7:30 ज्या मृत आहेत त्यांच्या डेड बॉड्या या ठिकाणी आणण्यात आलात. आपण पाहतोय समोरच आपल्याला या ठिकाणचे स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणपणे 7:30 सुमारास या डेड बॉड्या आणण्यात आल्याची देखील माहिती आहे. ही ट्रेन राजस्थानमध्ये ज्यावेळेस पालघरमध्ये दाखल झाली त्यावेळेस ह्या ट्रेनमध्ये गोळीबार घटनेची माहिती मिळताच GRPF पोलीस RPF पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आणि सध्या हे या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणी साधारणपणे मानसिक तणावातून चेतन सिंह या कॉन्स्टेबलनं ही गोळीबार केल्याची माहिती मिळते. चेतन सिंहला सध्या पोलिसांना ताब्यात घेतलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा सध्या वरिष्ठांकडून तपास सुरू आहे. पहाटे 5 सुमारास पालघरला पोहोचताच B5 डब्यात ही घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ संबंधित पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाली. पोलिसांना घटनेचं गांभीर्य पाहता तत्काळ ट्रेन जी आहे ती थांबवण्यात आली आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती मिळते. जी काही सध्या प्राथमिक माहिती मिळते त्यानं त्यात अशी माहिती आहे की आरोपी जो चेतन सिंह आहे त्याचा आणि B5 डब्यामध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये काही वाद झाला आणि या वादातूनच त्यानं जी आपली रिव्हॉल्वर आहे ती या प्रवाशांवर उगारली. यावेळी एक अधिकारी जो आहे तो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र रागत असलेल्या चेतन सिंह यानं गोळीबार केला आणि याच्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. वापीहून बोरिवली मीरा रोड स्टेशन दरम्यानची ही घटना आहे आणि सध्या या संपूर्ण प्रकरणी कांदिवलीच्या या शताब्दी रुग्णालयामध्ये संबंधित मृतदेह आणण्यात आले आहेत आणि काही वेळातच पोस्टमार्टम देखील पार पडणार आहे. सध्या या सर्व मृतांचे नातेवाईक जे आहेत ते देखील रुग्णालयात पोहोचलेले नाही आहेत, काही वेळात ते देखील या ठिकाणी पोहोचतील. कॅमेरामन अजिश अवतरकरसह निलेश बुधावले, ABP माझा, कांदिवली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.